सर आता कॅपराउंड फर्स्ट झाला, कॅपराउंड सेकंड सुरू झालाय सर. आम्ही आता याच्यामध्ये कॉलेजेस टाकायचे आहे सर. कुठले कॉलेजेस टाकू आणि कुठले कॉलेजेस टाकल्यामुळं आमचं ऍडमिशनचे चान्सेस 0 पासून 100% पर्यंत वाढणार, या सर्व गोष्टींची माहिती बाळांनो मुलांनो मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा आता कॅपराउंड फर्स्टला तुमचा नंबर लागलेला असणार किंवा नसणार लागलेला, तर ही व्हिडिओ किंवा ही माहिती अत्यंत गरजेची आहे. या चुका तुम्ही करू नका बाळांनो, जेणेकरून आपलं मिळणारं कॉलेज पण आपल्या हातातून निसायचं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा मी काय सांगते ते बाळांनो. आता अनेक वेळेस पहिल्या राऊंडला आता मी दोन सिनेरियो सांगणार आहे किंवा दोन केसेस सांगणार आहे. एक केस मध्ये अशी असणार आहे की जिथं तुम्हाला कॉलेज मिळालंय, आणि दुसरी केस अशी असणार आहे की तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाहीये. मग आपण सुरुवात करू कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय. बाळांनो तुम्हाला कॅपराउंड फर्स्ट मध्ये कॉलेज मिळालेले, आता तुम्हाला काय करायचंय, जे कॉलेज मिळालंय त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याला धरून तुम्हाला सर्व टॉप मोस्टचे कॉलेजेस टाकायचे. सर आम्ही कुठले टाकू, सर तुम्ही आम्हाला ऑप्शन फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्मची लिस्ट देणार का, PDF देणार का? तर देणार. आता लक्ष दे, तुला सुरुवातीला सर्व टॉप मोस्टचे कॉलेजेस टाकायचे, जसं की COEP टाक, MIT टाक, VJTEA टाक, PICT टाक, SVKM टाक, गव्हर्नमेंट कॉलेज टाक, वालचंद कॉलेज टाक. हे सर्व टॉप मोस्टचे कॉलेजेस तुला सुरुवातीला टाकून घ्यायचे आहे. तुला कमी पर्सेंट यायला असू दे, तुला जास्त पर्सेंट यायला असू दे, तुला हे टॉप मोस्टचे कॉलेजेस पहिले टाकायचे आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी तुम्हाला अशा कॉलेजेसला द्यायची आहे की जे प्रायव्हेट असणार परंतु टीचिंग आणि प्लेसमेंट, प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कॉलेजेसकडे बघायचे की या कॉलेजला गेलं तर मला एवढ्या मोठ्या कंपनी येऊन प्लेसमेंट मिळणार. मग प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून ज्या कॉलेजेसमध्ये बेस्ट ऑफ बेस्ट प्लेसमेंट मिळू शकते ते कॉलेजेसला तुझी प्रायोरिटी दे. आणि त्याच्यानंतर थर्डला मी तुला असं म्हणणार आहे की तुझं होम टाऊन म्हणजे तू जिथं राहतो तिथं कुठलं बेस्ट कॉलेजेस आहे त्यांना तू प्रायोरिटी दे. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला ह्या राऊंडमध्ये मोस्ट ऑफ द चांगल्यातले चांगले कॉलेजेस जिथं टीचिंग प्लस प्लेसमेंट चांगले असणार आहे हे कॉलेजेस टाकणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आणि जर का कॅपराउंड बाळांनो तीन कॅपराउंड होणार आहे तुम्हाला माहिती, कॅपराउंड फर्स्ट सेकंड आणि थर्ड, आणि या तिन्ही राऊंड नंतर एक चौथा राऊंड असतो त्याला आपण व्हॅकन्सी राऊंड असं म्हणतो. मग कॅपराउंड सेकंडला ज्यांचा नंबर लागलेला आहे आणि ज्यांनी बेटरमेंटसाठी अप्लाय केलेला आहे त्यांनी ह्या सर्व गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आता मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी एक गोष्ट सांगायची आहे की तुमचा फर्स्ट राऊंडला कुठल्या कॉलेजला नंबर लागला होता, ही माहिती तुम्ही सर्वांनी मला कमेंट्समध्ये सांगायची आहे. नेक्स्ट पुढे, सर आता आमचा नंबर लागला नाही आम्ही काय करू, आम्हाला कमी पर्सेंट आले, बाळांनो घाबरायचं नाहीये, खचायचं नाहीये, तिसऱ्या राऊंडपर्यंत तुमचा नंबर लागणारच. सर कस काय, आता बघ तुला तुझा नंबर लागला नाही फर्स्ट राऊंडला कारण की कट ऑफ हा थोडासा मागच्या वर्षीपेक्षा थोडासा वाढला आहे किंवा जवळपास लेवल ही सेमच आहे. मग आम्ही काय करू सर, बाळांनो तुम्हाला पण कुठलीच काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मी जी प्रोसेस पहिले सांगितली की पहिले एकदम टॉप मोस्ट गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट या कॉलेजेस टाकायचं आहे आणि होम टाऊन जवळच्या कॉलेजेसला प्रायोरिटी द्या, सर्वात शेवटी टाका ते, पण सुरुवातीला तुम्हाला अगदी टॉप मोस्ट कॉलेजेस टाकायचे आहे. सर आम्ही किती कॉलेजेस टाकू, तुला जेवढे टाकायचे तेवढे टाक, फक्त प्लेसमेंट आणि टीचिंगच्या हिशोबाने तुला कॉलेजेसला बघायचं आहे. ठीक आहे, आता मी तुला ही माहिती दिली अत्यंत काळजीपूर्वक आहे. अजून मला एक गोष्ट सांगायची, सर आता आमचा कॅप तुम्ही आम्हाला सांगितलं की कॅपराउंड सेकंडला आम्ही कशा पद्धतीने कॉलेजेस टाकू. बाळांनो आता महत्वाची चुकी अनेक विद्यार्थी काय करतात की कॉलेजेस टाकताना अगदी व्यवस्थित न बघता तिथं प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित देत नाही. तुला एक चुकी व्यवस्थित अवॉइड करायची की प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित बनवायची. अनेक वेळेस होतं असं की चुकीचं कॉलेज वर टाकलं जातं आणि त्याच्यापेक्षा भारी कॉलेज खाली टाकलं जातं, तुझी ती सीट वाया जाते. लक्षात ठेव, तुला ही गोष्ट अवॉइड करायची आहे. व्यवस्थित प्रेफरन्स लिस्ट 100 वेळेस चेक करायची, त्याच्याच नंतर तू कॉलेजेस ची लिस्ट सेव्ह प्रोसीड करून पुढे जायचं. ठीक आहे, मग बाळांनो आता हे तुम्हाला माहिती कॅपराउंड सेकंडसाठी सांगितली. आता लक्ष दे, तुला मी अजून पण सांगतोय ह्या चॅनलवर, आपल्या चॅनलवर, तुझ्या माझ्या आपल्या सर्वांच्या चॅनलवर, मराठी माणसांच्या चॅनलवर, मराठी चॅनलवर तुला सर्व प्लेसमेंट पर्यंतची माहिती मी पोहोचवणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुझं ऍडमिशन झाल्यानंतर पुढची पण माहिती मी तुला सांगणार आहे. तुला कॅपराउंड थर्ड नंतर व्हॅकन्सी राऊंडला कसं काय करायचं, सीट मॅट्रिक्स काय असतो, कुठल्या कॉलेजेसला किती जागा व्हॅकन्स आहेत, आणि व्हॅकन्सी राऊंडची एक सिक्रेट टिप अँड ट्रिक मी तुला शेवटी सांगणार आहे की नंबर चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजेसला कसा लावावा.
आता ठीक आहे, मग ती माहिती जर का तुझ्यापर्यंत पाहिजे, तुला पाहिजे ती माहिती, तर तुला चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. कशासाठी? माझ्यासाठी, तुमच्यासाठी, नको कोणासाठी नको करू, तुझ्या माहितीसाठी मला सबस्क्राईब करून ठेव. त्याच्यामुळे चांगल्यातली चांगली माहिती तुझ्यापर्यंत पण पोहोचणार आणि तुझ्या मित्रांपर्यंत पण पोहोचवण्याचं एक चांगलं कार्य कर. कारण की असं म्हटलं जातं की जो, पुन्हा एकदा लक्ष दे, जो जगाला न मागता देतो त्याला देव पण न मागता देतो. बा चांगलं काम करशील, चांगलं मिळणार, चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं ध्येय सरांचं आहे आणि गरीबातल्या गरीबापासून तर मोठ्यातल्या मोठ्या विद्यार्थ्यापर्यंत मोठं करण्याची जबाबदारी पण सरांची. बाळांनो, इथं मी थांबतोय. सर्वांनी काळजी घ्या, सर्व अभ्यास करा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.